या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील फर्स्ट सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राचा अर्थव्यवस्था ही जो जो आपला दुसरा पेपर आहे यामधील प्रकरण तीनमधील शेवटचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे महाराष्ट्राचं दोन हजार तेराचे औद्योगिक धोरण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आपण सेवा हा तिसरा टा चॅप्टर आपला महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र हा आपण पाहितलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे सब पॉईंट्स देखील आपण पाहितलेले आहेत ज्यामध्ये औद्योगिक स्थिती आपण अभ्यासलेली आप आहे त्याचबरोबर सेजचा अभ्यास केलेला आहे आणि इतरही गोष्टींचा आपण अभ्यास आप केलेला आहे तर आजच्या तासाला आपल्याला दोन हजार तेराचे महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण या ठिकाणी पाहायचं आहे आपण पाहतो की भारताच्या विकासाला चालना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणापासून जास्त मिळालेली आहे तत्पूर्वी आपण पाहूया की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी महा देशाची अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था होती विदेशी गुंतवणुकीला या ठिकाणी अनेक म्हणजे बंधने होती आणि आपण पाहतो की एक्क्याण्णवमध्ये भारतासमोर आर्थ अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले त्यामध्ये मुख्य आपण पाहिलेलं आहे की चलनवाढीची समस्या असेल विदेशी व्यापारातील तूट असेल रोजगाराचे प्रश्न असतील म्हणजे बेकारी आर्थिक विषमता ही मोठ्या फार प्रमाणात वाढली होती आणि महागाई खूप वाढल्यामुळे आणि विदेशी चलनाचा साठा कमी झाल्यामुळे आपण भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय त्यावेळेसच्या केंद्र सरकारने घेतला आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला म्हणजे जागतिकरण उदारीकरण आणि खाजगीकरणावर आधारित आपण खुलं व्यापाराचं धोरण स्वीकारला आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की आपल्या देशामध्ये विदेशी गुंतवणूक आणि विदेशी तंत्रज्ञान याचा ओघ वाढला आणि जी परवाना राज पद्धती होती भारतामधील एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर अनेक विभागांच्या प परवानग्या घ्यायला वर्षानुवर्षे लागत होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता तर या धोरणामुळे हे परवाना राज पद्धती बंद केली खाजगी क्षेत्रांना म्हणजे सवलती देण्यात आल्या आणि सार्वजनिक क्षेत्र आपण पाहतो की त्याची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे तर याचं मुख्य कारण म्हणजे की सार्वजनिक क्षेत्रातील वाढता तोटा आपण पाहतो की एकोणीसशे एक्याण्णवच्या पूर्वी की भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये केंद्र शासनाने म्हणजे सरकारने मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादन क्षेत्रामध्येही मोठ्याफार प्रमाणात भूमिका निभावलेली होती परंतु आपण पाहतो की या सार्वजनिक उपक्रमातील हे उपक्रम जरी जनतेच्या हिताचे असतील तरी त्यातील भ्रष्टाचारामुळे त्याची लो इफिशियन्सीमुळे मोठ्याफार प्रमाणात तोटा होत गेला आणि त्यामुळे भारतावरील विदेशी कर्ज वाढत गेली अर्थसंकल्पातील तूट वाढत होती आणि हे कमी करण्यासाठी जसं की आपण पाहतो की रोजगार जर निर्माण करायचा असेल तर गुंतवणूक होणं महत्वाचं आहे आणि ही गुंतवणूक शासन कर्ज काढून करत होतं आणि मग अशा प्रकारची गुंतवणूक कर्ज काढून करण्यापेक्षा जर विदेशी गुंतवणुकीलाच परवानगी दिली तर देशा दे देशामध्ये गुंतवणूक वाढेल रोजगार वाढेल रोजगार वाढलेत लोकांचे उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढलं तर मागणी आणि राहणीमानात बदल होईल तर या अनुषंगाने हे सगळं ल बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन आपण पाहतो की एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हो भारताची अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली आणि जागतिकरण उदारीकरण आणि खाजगीकरणावर आधारित अर्थव्यवस्था आपण पाहतो की धोरण अवलंबल्या गेलं खाजगी क्षेत्राला मोठ्याफार प्रमाणात संधी उपलब्ध करून दिली की उत्पादन आणि उत्पादन व्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून झालेला आहे आणि याचे लाभ आपण पाहतो की आज जो भारताचा विकास दर आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साधारणपणे दोन ते तीन टक्क्याच्या दरम्यान होता आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जे उदारीकरणाचं खाजगीकरणाचं आणि ख आपण धोरण स्वीकारलं या धोरणामुळे आपण पाहतो की हा विकास दर आपण आठ नऊ टक्क्यापर्यंत भारताचा गेलेला आपल्याला दिसून येतो आज जगातली आपण पाहतो की एक सहावी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहतलं जातं किंवा एक महत्त्वाची देश भारताकडे पाहतं जातं भारताचा आता जागतिक पातळीवर धबधबा निर्माण झालेला आहे तर हे औद्योगिक धोरणाला याचं सगळं श्रेय जातं आणि आपण पाहतो की त्यामुळे आपल्या देशात मोठ्या फार प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली तंत्रज्ञान आलं खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झाली आणि यामुळे भारतातील लोकांना मोठ्या फार प्रमाणात रोजगार मिळाला रोजगारातून उत्पन्न वाढलं आणि आज आपण पाहतो की गावागावात जे विकासाचं वातावरण आहे किंवा संपर्काची माध्यमं जी वाढलेली वा आहेत इंटरनेट गावापर्यंत पोहोचलेलं आहे गव्हर्नमेंटच्या सुविधा सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत पूर्वी आपण पाहतो की हे सगळं ऑफलाईन होतं आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या यामध्ये मोठ्याफार प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि म्हणून शासन खर्च करूनही ते जनतेपर्यंत जात नव्हतं आणि जनतेला प्रत्यक्षात त्याचे लाभ होत नव्हते आणि म्हणून देश देशातील जनता ही गरीबच होती परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा प्रशासनात उपयोग करून देशाच्या विकासाला या ठिकाणी एक अनुकूल वातावरण आता भारतामध्ये तयार झालेलं आहे आणि विविध भारतातील राज्यांमध्ये हे वातावरण तयार झालेलं आणि त्यामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये इतर राज्याच्या तुलनेत एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आणि विदेशी गुंतवणूक सर्वात जास्त हे महाराष्ट्रात होते आणि या अनुषंगाने भारतात महाराष्ट्र राज्याचं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक विदेशी तंत्रज्ञान खाजगी क्षेत्राचा सहभाग परवाना राज पद्धती हे सगळं आता ब राज पद्धती बंद केलेली आहे विदेशी गुंतवणुकीला आणि विदेशी तंत्रज्ञानाला मोठ्याफार प्रमाणात चालना दिलेली आहे आपण पाहतो की भारतातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र वाढावं म्हणून शासनाने वेगवेगळ्या वेग वेग वे योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये मेकिंग इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल त्यानंतर स्मार्ट सिटीज असतील किंवा पायाभूत सुविधांमधील वेगवेगळ्या योजना असतील रस्ते तयार करा आपण पाहतो की मोदी ने आता रस्त्याचं जाळं जे भारतामध्ये विणलेलं आहे कालचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यातून मुंबई ते कन्याकुमारी हा मोठा रस्ता एक तयार करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून का अशा प्रकारे रस्ते हे विकासाच्या वाहिन्या असतात आणि म्हणून आज आपण पाहतो की गावगाव जे पक्के रस्ते किंवा आपल्या मराठवाड्यात जे रस्ते झालेले आहेत ते जे की स्वातंत्र्य मिळून एवढं वर्ष कधी सुंदर रस्ते झाले नव्हते आज खूप चांगले रस्ते आणि रस्त्यांमुळे विकासाचा वेग वाढतो म्हणजे आर्थिक विकासात रस्त्यांची भूमिका पायाभूत सुविधांची भूमिका मोठ्याफार प्रमाणात असते मग त्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल वीज असेल ह्या सगळ्या गोष्टी प्रायमरी नीड्स म्हणून ह्या औद्योगिक क्षेत्राला असतात आणि ह्या जिथे उपलब्ध आहेत तिथे उद्योग निर्माण होत असतात आणि म्हणून आपल्या देशामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये मोठ्याफार प्रमाणात उद्योग उभे राहावेत यासाठी शासन अनुकूल धोरण स्वीकारून उद्योगाला उद्योग स्थापनेला पूरक असं धोरण स्वीकारतं आणि त्या धोरणाचा परिणाम म्हणून आपल्या देशात आणि राज्यांमध्ये मोठ्याफार प्रमाणात गुंतवणूक होऊन या ठिकाणी उद्योगाचा विकास उद्योग क्षेत्राचा विकास होतो आणि आपण पाहतलेला आहे की उद्योग क्षेत्राचा विकास म्हणजे कृषी क्षेत्राचा विकास आणि सेवा क्षेत्राचा विकास हा एकमेकांना लिंकड असतो आणि त्यामुळे एक, त्या एक विकासाचं वातावरण देशामध्ये राज्यामध्ये निर्माण होतं आणि म्हणून या अनुषंगाने राज्याच्या म्हणजे शासनावर अवलंबून असतं की त्यांचं जेवढा अनुकूल आणि पारदर्शक धोरण असेल तेवढं विकासाला या ठिकाणी पूरक असेल आपण पाहिलेलं की महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील जी आघाडी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्राच्या राज्य उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा अकरा टक्के आहे उद्योग क्षेत्राचा वाटा सव्वीस टक्के आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा त्रेपन्न टक्के आहे अशा प्रकारे आपण पाहतो की अशा प्रकारे उद्योग क्षेत्राचा वाटा जो सव्वीस टक्के महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याच्या उत्पन्नात येतो तो महत्त्वाचा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणूक देखील आपण पाहिलेली की एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एकोणीस या कालावधीत महाराष्ट्रातील गुंतवणूक बारा लाख शहाऐंशी हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयाची आहे यामध्ये वीस हजार तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्पातील ही गुंतवणूक आहे या औद्योगिक प्रकल्पातील नऊ हजार अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के हे प्रकल्प हे प्रत्यक्ष कार्यान्वित झालेले आहेत आणि या प्रकल्पामध्ये तीन हज ला तीन लाख सहा हजार आठशे पंचवीस कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन तेवीस तेरा पॉईंट तेवीस लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे या वीस हजार तीनशे तेवीस औद्योगिक प्रस्ताव जे मंजूर झालेले आहेत यामध्ये पन्नास टक्के प्रस्ताव आपण पाहूया की माहिती तंत्रज्ञान उद्योगातील एकतीस टक्के इंधन क्षेत्रातील अकरा टक्के आणि धातू क्षेत्रातील नऊ टक्के असे एकूण ह्या तीन क्षेत्रामधून पन्नास टक्के गुंतवणूक आपल्याला भारताच्या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेली आपल्याला दिसून येते म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योग इंधन उद्योग आणि धातू उद्योग ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात असं आपल्याला दिसून येतं देशातील एकूण प्रस्तावापैकी महाराष्ट्रातील आपण पाहिलेले आहेत की अठरा टक्के उद्योग क्षेत्राचे प्रस्ताव ज्याला आपण आकडा पाहितलेला आहे वीस हजार तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प मंजूर झालेले आणि हे देशाच्या तुलनेत अठरा टक्के आणि यातील गुंतवणूक ही दहा पॉईंट चार टक्के जी गुंतवणूक आपण पाहिलेली आहे बारा लाख शहाऐंशी हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयाची याचं पर्सेंटेजमध्ये भारताच्या तुलनेत दहा दहा पॉईंट चार टक्के प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं की इतर राज्याचं जर आपण प्रमाण पाहितलं की गुजरातमध्ये प्रकल्पांची संख्या बारा पॉईंट सात टक्के आहे भारताच्या आणि गुंतवणूक तेरा पॉईंट एक टक्के आहे तामिळनाडूमध्ये आठ पॉईंट सहा टक्के प्रकल्पांची संख्या आहे तर गुंतवणूक चार पॉईंट पाच टक्के आहे आंध्र प्रदेशामध्ये आठ पॉईंट एक प्रकल्प संख्या आहे तर गुंतवणूक आठ पॉईंट सहा टक्के आहे उत्तर प्रदेशामध्ये सात पॉईंट पाच टक्के प्रकल्प संख्या आहे तर गुंतवणूक तीन पॉईंट एक टक्के आहे कर्नाटकमध्ये प्रकल्पसंख्या पाच पॉईंट एक टक्के आहे तर गुंतवणूक दहा पॉईंट तीन टक्के आहे महाराष्ट्रामध्ये प्रकल्पसंख्या ही अठरा टक्के आणि गुंतवणूक दहा पॉईंट चार टक्के म्हणजे इतर जी राज जे राज्य आहेत त्यापेक्षा सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये दहा अठरा टक्के प्रकल्पांची संख्या आणि गुंतवणूक किती दहा पॉईंट चार टक्के असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचं जे प्रमाण जास्त आहे जा की ज्यामध्ये आपण पाहूया की रसायने उद्योग असतील रासायनिक उत्पादने असतील विद्युत बिगर विद्युत यंत्रे कापड पेट्रोलियम पेट्रोलियम पदार्थ किंवा माहिती तंत्रज्ञान ह्या सगळ्या धातू उत्पादने वाईन जड जवाहीर औषधे अभियांत्रिकी वस्तू यंत्रसाधने पोलाद व लोखंड ओतीव काम करणारे किंवा प्लास्टिक वस्तू या सर्व उद्योगांचा यामध्ये समावेश होतो त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण विशाल प्रकल्प दोन हजार पा पाचपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या आकडेवारी आपल्याला आपल्याकडे उपलब्ध आहे या विशाल प्रकल्पामध्ये चार लाख त्रेसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे तर याची प्रकल्प संख्या ही सहाशे अठरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांची संख्या नऊ पॉईंट शहाऐंशी लाख असलेली आपल्याला दिसून येते आणि यामध्ये एक लाख साठ हजार सोळा कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन सत्तावन्न पॉईंट एकावन्न लाख लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण पाहूया की एप्रिल दोन हजार ते डिसेंबर अठरापर्यंत महाराष्ट्रातील विदेशी गुंतवणूक ही सहा लाख नव्वद हजार तीनशे तेवीस कोटी रुपयाची म्हणजे देशाच्या तुलनेत इतर राज्याच्या तुलनेत ही तीस टक्के आहे म्हणजे सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक होते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची जी निर्देशांक आहेत ते निर्देशांक आपल्याला या ठिकाणी आपण पाहूया की महा म्हणजे एकूण महाराष्ट्राचा वाटा भारताच्या तुलनेत किती आहे पहा की एकूण उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा भारतामध्ये अकरा पॉईंट पाच टक्के आहे कामगारांच्या संख्येमध्ये अकरा पॉईंट सात टक्के आहे स्थिर भांडवलामध्ये दहा पॉईंट सहा टक्के आहे खेळत्या भांडवलामध्ये तीस पॉईंट पाच टक्के वाटा आहे एकूण उत्पादन चौदा पॉईंट आठ टक्के आहे एकूणनिविष्टा चौदा पॉईंट एक टक्के आहे स्थूल मूल्यवृद्धीत वाटा सतरा पॉईंट सात टक्के आहे निव्वळ मूल्यवृद्धी अठरा पॉईंट दोन टक्के आहे रोजगार बारा पॉईंट नऊ टक्के आहे तर नफा वीस पॉईंट नऊ टक्के आहे तर एवढा वाटा हा महाराष्ट्राचा भारताच्या अर्थव्यवस्थेत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आपण महाराष्ट्रातील औद्योगिक रचना देखील आपण पाहिलेली की याच र रचनेमध्ये ग्राहक वस्तू उद्योग जे की साठ एकसष्टमध्ये याचं बावन्न टक्के प्रमाण होतं ते आता बारा टक्क्यावर आलेलं आहे पुनर्निर्माण वस्तू उद्योग हे एक। एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये एकोणीस पॉईंट सात टक्के होते ते आता अठ्ठावन्न टक्के झालेले आहेत आणि भांडवली वस्तू उद्योग हे एक साठ एकसष्टमध्ये अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के होते आता ते तीस टक्के झाले म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील रचना पाहत असताना ग्राहक वस्तू उद्योग कमी होऊन पुनर्निर्माण उद्योग आणि भांडवली वस्तू उद्योगांची संख्या ही वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं आणि याचं हे क वाढण्याचं श्रेय महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटकडे जातं त्यांचं जे अनुकूल औद्योगिक धोरण आहे त्या धोरणामुळे आपण पाहतो की अनुकूल उद्योगाच्या विस्ताराला अनुकूल धोरण राबवल्यामुळे या ठिकाणी विदेशी गुंतवणूक होत असते औद्योगिक गुंतवणूक होत असते आणि ही गुंतवणूक शासनाच्या धोरणावर अवलंबून असते आणि म्हणून हे महाराष्ट्र औद्योगिक धोरण दोन हजार तेरा इंडस्ट्रीयल पॉलिसी ही आपल्याला पाहायची आहे आपण यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार सहाच्या धोरणानंतर राज्य सरकारने दोन हजार तेरामध्ये औद्योगिक धोरण जाहीर केले महाराष्ट्रास जागतिक स्तरावरील एक गतिशील व टिकाऊ गुंतवणुकीचे आणि सर्वसमावेशक वाढीचे स्पर्धात्मक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने बावीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी हे धोरण जाहीर करण्यात आले हे धोरण एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस मार्च दोन हजार अठरा या काळासाठी लागू राहील या धोरणाचे घोषवाक्य मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन्स अनलिमिटेड अशा प्रकारचं याचं घोषवाक्य असलेलं आपल्याला दिसून येईल या धोरणाची मुख्य उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह जी थी, आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतील यामध्ये दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणाचं मुख्य उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की त्यामध्ये पहिला उद्देश आहे देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील अग्रस्थान कायम राखणे आपण पाहतो की महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त गुंतवणूक आहे आणि हे पर्सेंटेज स्थिर ठेवणे जसं की आपण पाहिलेलं की महाराष्ट्रात विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण तीस टक्के आहे म्हणजे औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ हा महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे आणि तो कायम ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणाचं असलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे औद्योगिकदृष्ट्या मागास भागात गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यास अधिक चालना देणे आपण पाहतो की द्विदल अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे शहरी आणि ग्रामीण विकासामध्ये आर्थिक विषमता मोठ्याफार प्रमाणात दिसून येते आणि ही विषमता कमी करण्याच्या अनुषंगाने मागास भागात जास्तीत जास्त उद्योग कसे निर्माण होतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊन तशा प्रकारच्या आकर्षित योजना आणून एक जो असमतोल निर्माण झालेला आहे शहरी आणि ग्रामीण भागातील तो दूर करण्याचा प्रयत्न या धोरणाच्या अनुषंगाने एक मुख्य उद्देश समोर ठेवून आलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतरचं तिसरं उद्देश सर्वात महत्त्वाचा म्हणजे की रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे आपण पाहतो की वाढती लोकसंख्या आहे एक मोठं आव्हान आहे आणि त्याचबरोबर जी त्या वाढत्या लोकसंख्येमुळे बेकारी वाढते दारिद्र्य वाढतं आर्थिक विषमता वाढते तर या अनुषंगाने रोजगार निर्मा रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त निर्माण करून राज्यातील दारिद्र्य असेल आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न या धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन करणार आहे अशा प्रकारचं मुख्य तीन उद्देश समोर ठेवून दोन हजार तेराचं धोरण या ठिकाणी आणलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की हे धोरण ह्या तीन उद्देश समोर ठेवून काही टार्गेट्स त्यांनी ठेवलेले आहेत लक्ष ज्याला आपण म्हणूया त्या लक्षामध्ये पहिलं आपल्याला लक्ष सांगता येईल की वस्तुनिर्माण क्षेत्रात बारा ते तेरा टक्के वार्षिक वाढ साध्य करणे आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या औद्योगिक संरचनेमध्ये बारा टक्के आ, हे वस्तुनिर्माण उद्योग आहेत आणि हे बारा तेरा टक्के यांची वार्षिक वाढ साध्य करणे अशा प्रकारचं एक टार्गेट महाराष्ट्र शासनाने समोर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर दुसरा टा उद्देश या ठिकाणी दिसून येतो की स्थूल राज्य उत्पन्नामध्ये वस्तुनिर्माण क्षेत्राचा वाटा अठ्ठावीस टक्क्यापर्यंत वाढविणे आपण पाहिलेलं आहे की उद्योग क्षेत्राचा वाटा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सत् सव्वीस टक्के आहे त्यामध्ये वस्तुनिर्माण क्षेत्राचा वाटा अठ्ठावीस टक्केपर्यंत वाढवण्याचं मुख्य टार्गेट आ, या दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणानुसार ठेवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणानुसार वीस लाख नवीन लोकांना रोजगार निर्माण करण्याचं मुख्य टार्गेट किंवा लक्ष ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आपण पाहतो की म्हणजे बेकारी ही एक फार मोठी समस्या आहे आणि बे आपण पाहतो की बेकारी दूर करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना अंतर उद्योग क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण व्हावेत यासाठी मुख्य उद्देश हा वीस लाख लोकांना नवीन रोजगार निर्माण करणे हा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त गुंतवणूक करून नवीन जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा निर्माण होईल या अनुषंगाने शासन अशा प्रकारचं लक्ष ठेवून प्रयत्न करतं असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करणे हे एक उद लक्ष ठेवलेलं आपल्याला दिसून येतं पाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करणे तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं दोन हजार तेराचं औद्योगिक धोरण महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं थोडक्यात त्याचे उद्देश आणि लक्ष या आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत या तासाला आपण उपलब्ध झाला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद